बाहेरून आलात ना आता तुम्ही आता आंघोळ्या करून घ्या बर ए आतू काका आम्हाला होळीची गोष्ट सांगणार आहे काका आधी आम्हाला सांग की मॅडम तर सांगतात की वृक्ष तोड करू नका मग होळीच्या सणाला लाकडी का जाळली जातात हो खरच आहे आणि सांगतात कचरा जाळू नका मग होळीमुळे प्रदूषण नाही होत का बरं बरं सांगतो हां ऐका होळी हा सण फाल्गुन पौर्णिमेला म्हणजेच हुत केला निसर्गातील एकतर एक होळीच्या सणाला थंडीचे दिवस म्हणजेच हिवाळा ऋतू संपलेला असतो आणि थंडी नेत्र असलेले प्राणी झाडे फुले जोमात उत्साहात आलेले असतात झाडांची पाने गळून नवीन पानांनी झाडे बहरलेली असतात झाडांची पाने गळून इकडे तिकडे पालापाचोळा पडलेला असतो यामुळे सगळीकडे अस्वच्छता दिसते म्हणून पौर्णिमेच्या दिवशी काड्या केरकचरा पालापाचोळा जमा करून त्यांची होळी करण्याची परंपरा आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली आहे उत्तर भारतात होळी हा सण थोडा वेगळ्या पद्धतीने साजरा करतात चला मी त्याची एक कथा तुम्हाला सांगतो हा असतात की कृष्ण देव लहान असताना त्यांना या राक्षसीने पाठवले असता श्री कृष्णाने तिचे कपट ओळखले आणि तिचे स्तनपान करताना तिचा प्राण प्राशन केला अशी आख्यायिका आहे म्हणून फाल्गुन पौर्णिमा या दिवशी पुतना या राक्षसिनीला जाळण्यात येते म्हणून उत्तर भारतीय लोक होळी हा पुतना राक्षसिनीला जाळून हा सण साजरा करतात दक्षिण भारतात होळी हा सण प्रामुख्याने कामदेवासाठी साजरा केला जातो असे म्हटले जाते कि देवाधि देव महादेव जेव्हा तपश्चर्या करत होते तेव्हा त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी व शंकराचे लक्ष पार्वती मातेकडे खेचण्यासाठी कामदेवांनी प्रयत्न केला व त्यांची तपश्चर्या भंग झाली तेव्हा भगवान शंकरांना खूप राग आला आणि त्यांनी आपला तिसरा डोळा उघडला आणि त्यांनी कामदेवाला जाळून टाकले भस्म केले अशी आख्यायिका आहे म्हणून दक्षिण भारतातील लोक या दिवसाच्या आठवणीने कामदेवाचा पुतळा बनवतात व जाळून टाकतात अशी प्रथा पूर्वीपासून चालत आली आहे अरे महाराष्ट्रात होळी सण कसा साजरा करतात हे त्यांना सांगितलंच का आता सांग ना महाराष्ट्रात होळी कशी साजरी करतात होळीच्या दिवशी घरासमोरील अंगण गाईच्या शेणाने सारवून स्वच्छ केले जाते अंगणाच्या मधोमध मद एक गोलाकार रांगोळी काढतात मध्यभागी शेणाच्या पाच गवऱ्या त्यात एरंडाच्या झाडाची फांदी ठेवतात नंतर त्याच्यावर आणखी शेणाच्या गवऱ्या रचतात आणि त्यांची पूजा केली जाते होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो महाराष्ट्रात पुरणपोळीला होळीच्या दिवशी विशेष मान दिला जातो होळीच्या दिवशी मोठमोठ्याने बोंब ठोकली जाते होळी रे होळी पूर्णाची पोळी पूर्णाच्या पोळीवर गुळाचा खडा किंवा तळ हात तोंडासमोर घेऊन ब ब ब ब असा आवाज बोम मारली जाते नंतर होळीची खणा नारळाने ओटी भरली जाते तसेच एका तांब्यात पाणी घेऊन होळीला पाणी फिरवत तीन प्रदक्षिणा घातल्या जातात असे मानले जाते की अशा प्रकारे केलेली पूजा ही आपल्या कुटुंबाच्या सुखशांतीसाठी चांगली व शुभ मानली जाते होळी हा सण पाच दिवस साजरा केला जातो होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरे करतात आणि पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते आत्तू याच्या मागे देखील काहीतरी गोष्ट असेल ना ग हो याच्या मागे अशी आख्यायिका सांगितली जाते की भक्त प्रल्हाद हा विष्णूचा लाडका भक्त होता आणि हिरण्य कशपू भक्त प्रल्हादाचे पिता होते ते त्याचा खूप छळ करत प्रल्हादाने श्रीकृष्णाचे नाव घेऊन ये म्हणून हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादाला अतोनात शिक्षा केल्या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने त्यांची बहीण होलिकेला आमंत्रित केले मी तुला जाणणार नाही असा अग्नीने होलिकेला वर दिलेला होता त्यामुळे हिरण्यकश्यपुने प्रल्हादाला होलिकेसह चितेवर बसवून ती पेटविली त्यात होलिका भस्म झाली कारण तिने मिळालेल्या वराचा दुरुपयोग केला होता सुरक्षित प्रल्हाद राहिल्याने लोकांना आनंद झाला त्याची स्मृती म्हणून लोक होळी पेटवितात आत्तू पण होळीच्या दिवशी शिव्या का देतात ग होळीचे मानसशास्त्रीय दृष्ट्या अतिशय महत्व आहे होळी समोर मोठमोठ्याने बोंबा मारण्याची पद्धत आहे बोंबा म्हणजे काय आपल्या मनामध्ये एखाद्याविषयी राग असेल मनात काही साचलेलं असेल तर एरवी शालीनतेमुळे आणि सामाजिक दबावाने ते प्रकट करता येत नाही म्हणून ह्या दिवशी मोठमोठ्याने बोलून प्रसंगी शिव्या देऊन मन मोकळं करायचं मोठमोठ्याने बोंबा मारून मनातले घाण मळ सर्व बाहेर टाकून द्यायची अशी पद्धत आहे म्हणून होळीच्या दिवशी शिव्या देणे हा त्याचाच एक भाग आहे हे आजी, 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 आजी आम्हाला काकानी आणि आत्तूने किती छान छान गोष्टी सांगितल्या होळीच्या आजी तू पण सांग ना एक गोष्ट बर बर सांगते बाळांनो गोष्ट होळीच्या अनेक पूर्वापार चालत आलेल्या काही कथा आहेत त्यातलीच एक कथा म्हणजे एक ढोंडा नावाची राक्षसीन होती आणि ती गावामध्ये येऊन सगळ्या मुलांना अतिशय त्रास द्यायची त्यामुळे सगळ्या मुलांना त्या मुला राक्षसनीची भीती वाटत होती कुणीही आपली मुलं रस्त्यावर खेळायला पाठवत नसे सगळेजण राक्षसनीच्या उद्रेकामुळे अतिशय चिंतेत होते त्यावेळी नारद मुनींनी तेथील राज्याला सांगितले की सगळ्या प्रजेला अभय दे सर्व प्रजेला संध्याकाळी गावात जे देऊळ आहे त्या देवळाच्या ठिकाणी बोलव हो। जर तू निष्पाप लोकांचा छळ केलास व ते तुला निंदेवचने बोलली तर तुझी शक्ती क्षीण होईल असे ब्रह्मदेवाने सांगितले ढोंढा राक्षसीन लहान मुलांना पळवून ठार मारत असे तेव्हा लोकांनी तिला पळवून लावण्यासाठी होळी पेटवली आणि तिच्या भोवती दोन्ही हातांनी बोंब ठोकून अपशब्द वापरले ढोंडा राक्षसीन पळून गेली आणि त्या आनंदाप्रित्यर्थ पेटवलेल्या होळीमध्ये पाणी ओतून लोकांनी ती राख एकमेकांच्या अंगावर शिंपडून फाल्गुन मध्य प्रतिपदेला धुलवड साजरी केली आपली मुले ढुंडा राक्षसिनीच्या क्रौऱ्यातून वाचली म्हणून लोक दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला आपापल्या दारासमोर या गावातील चौकात आंबा माळ पोफळ एरंड इत्यादी लाकडांची किंवा गाईच्या गवऱ्यांची होळी करतात आणि होळी पेटवून तिच्या भोवती पाण्याची धार धरून शंख ध्वनी करून अपशब्द वापरतात म्हणजेच बोंब ठोकतात आणि आजी होळीला रंगांचं काय महत्त्व आहे ग फाल्गुन वद्य पंचमीला भगवान श्रीकृष्णाने गोकुळातील सर्व स्त्री पुरुषांना एकत्र करून रंगपंचमीचा उत्सव संपन्न केला होता जीवन अनेक रंगांनी नटलेले आहे ते आत्मविश्वासहीन नसावे ते सप्तरंगाने संगीताने व परस्परांतील प्रेमसंबंधाने खुललेले पाहिजे हा संदेश देण्यासाठी रंगपंचमी संपन्न केली जाते आधीपासून जीव व अर्थहानी होऊ नये म्हणून या दिवशी आपले पूर्वज अग्नीची प्रार्थना करीत अशा अनेक घटनांची स्मृती म्हणून हा उत्सव संपूर्ण भारतात संपन्न करतात गावातील तरुणांनी एकत्र येऊन गाव स्वच्छ करावा कचरा गोळा करावा आणि त्याची होळी करावी परंतु लाकडाची होळी करू नये म्हणजे वृक्ष हानी न होता गाव प्रदूषण व रोगमुक्त होईल पण आजी कोरोना अजून संपला नाही आहे ना, ना। मग रंग कसा खेळायचा यावर्षी तुम्ही स्वच्छतेचे सर्व नियम पाळून घरातच रंगपंचमी साजरी करायची आणि होळी होलिका मातेला प्रार्थना करायची की संपूर्ण जग हे कोरोनामुक्त होऊन दे आणि आम्हाला पूर्वीसारखं पुन्हा छान एकत्र हसायला खेळायला मिळून दे पुन्हा शाळा सुरू होऊन दे आणि सर्वांच्या जीवनामध्ये आनंददायी असे रंग उधळून दे मग आवडली का मुलांना होळीची गोष्ट हो आजी आम्हाला सगळ्या गोष्टी खूप खूप आवडल्या आत्तू आणि काकाने सांगितलेली सुद्धा गोष्ट आम्हाला खूप आवडली आम्ही आता ती गोष्ट लिहून काढणार आणि ऑनलाईन तासाला आमच्या मॅडमला सांगणार